सभापती अनुराधा काटकर यांच्या विकास निधीतून नवीन बोर शुभारंभ। हद्दवाड भागातील प्रभाग क्रमांक 20 मधील ललिता नगर भागात पाण्याची समस्या असल्याची तक्रार तेथील समस्या नागरिकांनी केली होती। या तक्रारीची दखल घेत स्थापत्य समिती सभापती तथा नगरसेविका अनुराधा काटकर यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून 1 लाखाची निधी देऊन नवीन बोर खोदाईच्या कामाचे उद्घाटन नगरसेविका अनुराधा काटकर आणि समस्त नागरिकांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सतीश ईश्वरगट्टी, बंडू हरवाळकर, रवी कांबळे, माणिक रेड्डी, श्रीधर काटकर, मनीषा गदगे, जाधव मल्लवा चाबुकस्वार, अश्विनी ठोंबरे आदींची उपस्थिती होती। ललिता नगर भागातील नागरिकांकडून काही दिवसापूर्वी तक्रारी आल्या होत्या की इथं वापराच्या पाण्यासाठी तक्रार असल्याने संबंधित नागरिकांकडून या भागामध्ये बोर मारून द्या अशी मागणी होती। आज प्रभाग 20 नगरसेविका स्थापत्य समिति सभापति अनुराधा काटकर स्थानिक विकास निधीत आज इतने बोर खोदाई के शुभारंभ प्रभाग ललिता नगर मधील या नागरिकांस्ते है हा बोर खोदाई प्रसंगी बाबूकसवार गदगी सतीश ईश्वरगट्टी जाधव रवि कंबले हा समस्त नागरिकां उपस्थिति होती। रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वापर करूया, यंदाचा उन्हाळा सुसह्य करूया। पावसाच्या पाण्यापासून रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीनं जवळपास 50,000 लिटर पाण्याची आपण बचत करू शकतो। 5 लोकांच्या कुटुंबाला दरवर्षी 5,000 ते 10,000 लिटर पाण्याची गरज असते। छतावर कनेक्शन देऊन पाईप मध्ये थोडेसे बदल करून आपण या पद्धतीचा वापर करू शकतो। चला तर मग आपल्या या वाया जाणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर कसा करता येईल ते पाहूयात रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून। तेव्हा आजच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प समजावून घेऊया आणि पावसाच्या पाण्याचा होणारा अपव्यय टाळूया। जाणून घेऊयात रेन वॉटर हार्वेस्टिंग कसं करावं। आपल्या घराच्या छतावर पावसाचं पाणी एकत्रित करण्याची सुविधा करा। छतावरून स्टोरेज टँक कडे येणारे सर्व पाईप जोडा। एकत्रित केलेले पाणी स्टोरेज टँकला जोडा। या पाईप मध्ये फिल्टर जोडणे आवश्यक आहे। परकोलेशन टाकीत आउटलेट उपलब्ध करून द्या। ओव्हरफ्लो झालेल्या पॉइंट करता परकोलेशन पीट उपलब्ध करा, जेणेकरून भूजल भरण्यास मदत होईल।